ग्लोबल बाम्बू मिशन रिसर्च इंस्टीट्यूट की ओर से गुरुवार को पत्रकार परिषद का आयोजन किया गया, जिस दौरान उन्होंने मांग की कि जो लोग उनकी संस्था से जुड़ी गलत खबरें फैला रहे हैं उन पर जल्द से जल्द कार्रवाई की जाए। नेशनल रूरल बाम्बू मिशन रिसर्च की ओर से बीते 10 साल से सामाजिक कार्य कर रही है और उसी के तहत बीते 4 साल से बाम्बू को लेकर एक प्रोग्राम लिया गया है, जिसके चलते विदर्भ की जनता और महिलाओं को आर्थिक सहायता मिले ये उद्देश्य है। इस चीज को लेकर संस्था की ओर से वृत्त पत्र में एक जाहिरात दी गई थी, जिसमे महाराष्ट्र बाम्बू संस्था का किसी भी प्रकार का उल्लेख नहीं था, ऐसा संस्था संचालक पंचभूति का कहना था। उन्होंने इस दौरान आरोप लगाया कि उनकी संस्था से जुड़ी गलत खबरी फैलाई जा रही है। मी जेव्हा सकाळ पेपरला जाहिरात केली की माझ्या संस्थेकरता काही मनुष्यबळाची गरज पडत होती, कंत्राटी लेव्हलवर ती गरज घेण्याकरिता मी सकाळ पेपरला जाहिरात दिली। त्या जाहिरातीमध्ये माझ्या त्या बांबू महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी नाव किंवा उल्लेख नाही, त्याच्याशी माझा तरी मात्र संबंध नाही, त्या मंडळाकडून मी कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा कुठली प्रकारची पैसा स्वीकृत केलेला नाही। अशा परिस्थितीत सुद्धा त्या महाराष्ट्र बांबू मंडळाचे काही TSK रेड्डी नावाच्या व्यक्ती त्याच्या अगोदर असलेले आणि आता राव हे सर आहेत जे नुकताच आलेले आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारची माझ्या संस्थेची चौकशी न करता, आपण त्याचा अहवाल मला कुठल्याही प्रकारची न देता त्यांनी माझ्यावरती माझ्या अकाउंटला माझ्या संस्थेच्या अकाउंटला बंद करण्याचा प्रयत्न केला, बंद केलं आणि मला कुठल्याही प्रकारची सूचना न देता सोशल मीडिया माझ्या संस्थेला बदनाम करण्याचं काम करत आहे। तरी मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगू इच्छितो की भाई जो कोणी व्यक्ती या संस्थेच्या माध्यमातून माझ्या संस्थेला नॅशनल रूरल बांबू मिशन या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा। त्यांच्यावरती त्यांनी महाराष्ट्र बांबू विकास मंडळामध्ये जो केलेला करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार आपण लवकरात लवकर उजागर करून त्याची संपूर्ण माहिती आम्ही मुख्यमंत्री साहेब, वनमंत्री साहेब, वित्तमंत्री साहेब आणि त्या मंडळाला त्या कुठल्याही प्रकारची मान्यता नसतानाही सुद्धा तो मंडळ लवकरात लवकर बंद करून FDCM या मंडळाला स्वाधीन करावं, वनविभागाने त्याचा लवकरात लवकर पाठपुरावा करावा। इस वक्त उन्होंने मांग की कि जो लोग उनकी संस्था से जुड़ी गलत खबरें फैला रहे हैं उन पर जल्द से जल्द कार्रवाई की जाए। कैमरा पर्सन राजकुमार मोहोल के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।